विद्रोही सांस्कृतिक चळवळ जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये समतावादी संस्कृती आणि साहित्य विचारांचे प्रतिनिधित्व करते. ब्राह्मणी, भांडवली आणि पुरुषसत्ताक मूल्य संस्कृतीच्या विरोधात 1999 पासून विद्रोही सांस्कृतिक चळवळ सुरू झाली. महाकवी बाबूराव बागुल, कुसुमाग्रज अर्थात विवा शिरवाडकर, लोकशाहीर वामनदादा कर्डक, लक्ष्मण केदार, अरुण काळे, दिनकर साळवे यांच्या कर्मभूमीमध्ये 25 आणि 26 मार्चला हे संमेलन होत आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत तसंच शिव इतिहासकार डॉक्टर आनंद पाटील यांची निवड करण्यात आली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष शशिकांत उनवणे, मुख्य संयोजक राजू देशले यांनी संमेलनाचा आशय स्पष्ट केला. 15वे विद्रोही साहित्य संमेलन नाशिक येथे संविधानाच्या समर्थनार्थ, सन्मानार्थ, त्याचबरोबर शेतकरी आंदोलनाला समर्थन करण्यासाठी होणार आहे. आणि या साहित्य संमेलनामध्ये भारतीय संविधानाचं संदर्भात सध्या जी अग्रचर्चा केली जाते आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती जी गदा आणली जाते आहे, त्याचप्रमाणे शेतकरी आंदोलकांना बदनाम करण्याचं षडयंत्र संपूर्ण देशभर सुरू आहे. ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये शेतकऱ्यांना रोखण्यासाठी खिळे ठोकून अमानवी पद्धतीने आंदोलन दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे, या सर्व घटनेचा परिपाक ज्या पद्धतीने केंद्र सरकारची भूमिका आहे, या विरोधामध्ये या साहित्य संमेलनामध्ये भूमिका व्यक्त केली जाणार आहे. त्याचबरोबर नाशिक जिल्हा ही शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांच्या चळवळीचं केंद्र आहे. या संपूर्ण साहित्य संमेलनामध्ये जे साहित्याची प्रेरणा असलेले बाबूराव बागुल असतील, त्याचप्रमाणे वामनदादा कर्डक असतील, या सर्व शायरांना सुद्धा आम्ही सलाम करणार आहोत. शहांच्या अघोषित आणीबाणीच्या विरोधामध्ये तसेच अखिल भारतीय साहित्य संमेलन जे विषमतावादी विचारांचं एका विशिष्ट व्यवस्थेसाठी आणि लोकांसाठी घेतलेलं साहित्य संमेलन यांचे आमने सामने या ठिकाणी नाशिकमध्ये संविधान सन्मानार्थ विद्रोही साहित्य संमेलन हे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या ग्राउंडवर जे KTHM कॉलेज आहे या ठिकाणी जे विद्रोही साहित्य संमेलन संविधानाच्या सन्मानार्थ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती विचार मांडण्यासाठी हे संमेलन आम्ही या ठिकाणी आयोजित केलं आहे. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी किशोर ढमाले, यशवंत मकरंद, ॲडव्होकेट मनीष बस्ते, इंदिरा आठवले, गणेश उनवणे, प्रभाकर धाधक यांच्यासह सदस्य प्रयत्नशील आहेत. प्रशांत जेजुरकर, दिशानुल, नाशिक रोड.